मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील नृसिंहवाडी, आलास, कवटेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, औरवाड, गौरवाड, भुमनाळमधील सकल मराठा समाजाच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कवटेगुलंद इथून निघालेली मोटरसायकल रॅलीचं नृसिंहवाडी इथे आल्यानंतर रास्ता रोको आंदोलनामध्ये रूपांतर झालं. नृसिंहवाडी शिरोळ मार्गावर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक राज सागर धनवडे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष युवराज जगदाळे, पृथ्वीराज यादव यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण तालुक्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. तर सुनील संकपाळ, आनंद धनवडे, संतोष धनवडे, श्रीनिवास गावडे, आनंद कुंभे, सागर धनवडे, ऋषिकेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करीत मराठा समाजाला आरक्षणाबाबत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी सुनील संकपाळ यांनी रक्तानं लिहिलेलं निवेदन मंडलाधिकारी अमित पडळकर यांना देण्यात आलं. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंब्याचं पत्र दिलं. या आंदोलनात 8 गावातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.